सर्वेभ्यः पुनांसि नमांसि नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपण आपल्या इयत्ता दहावीच्या अमोल या पाठ्यपुस्तकातील व्याकरणाचा एक भाग अभ्यासणार आहोत तो भाग आहे वाच्य परिवर्तनम वाच्य म्हणजेच वाक्य आणि परिवर्तन म्हणजे बदल आता वाक्यात बदल काय होणार एक वाक्य जे असतं ते विशिष्ट अर्थ प्रदान करत असत पण त्या अर्थाच्या भोवती कुठे व्यावहारिकता असते कुठे भाववाचकता असते मग त्या वाक्यामध्ये प्राधान्य कशाला दिलं त्यावरून वाक्यामध्ये आपण विशिष्ट प्रकारे बदल करू शकतो कोणती वाक्याची रचना करताना त्याचे तीन आधारस्तंभ असतात सर्वात पहिलं म्हणजे कर्तृपदम दुसरं असतं कर्मपदम आणि तिसरं असतं क्रियापद मग जे कर्तृपद आहे त्या कर्तृपदानुसार हे क्रियापद त्या ठिकाणी आपल्याला योजलेलं दिसतं मी एक वाक्य लिहिले राम ग्रंथम पठती राम ग्रंथम पठती या वाक्यामध्ये राम हे कर्तृपदम आहे खाली विभक्त्या दर्शविलेल्या आहेत हे कर्तृपद जे आहे ते प्रथमा विभक्तीत आहे ग्रंथम हे कर्मपद द्वितीय विभक्तीत आहे आणि क्रियापद जे आहे क्रियापदम पठती ते प्रथमांत पदानुसार अर्थात प्रथमा विभक्तीमध्ये जे कर्तृपद आहे त्यानुसार ते योजलेलं आहे आता या ठिकाणी हे जे वाक्य आहे राम ग्रंथम पठती मला या वाक्यामध्ये असं वाटतं की रामापेक्षा ग्रंथ निश्चितपणे श्रेष्ठ आहे मग रामाला असं वाटत की ग्रंथ या पदाला मी महत्व का देऊ नये कारण या वाक्यामध्ये वाक्यरचनेचा नियम असा आहे की जे पद सर्वात महत्वाचं असतं किंवा ज्या पदानुसार क्रियापद योजलेलं असतं त्याची प्रथम विभक्ती होतात पण रामाला असं वाटतं की ग्रंथ श्रेष्ठ आहे आणि मला पण असं वाटतं की ग्रंथ या शब्दाला या वाक्यामध्ये प्राधान्य दिलं कारण विभक्तीनुसार प्राधान्य असतं राम हे पद प्रथम विभक्तीत आहे त्यामुळे निश्चितपणे प्राधान्य कर्तृपदाला आहे पण राम काय करतो स्वतःच स्थान ज्याला आपण एक आपलं समर्पण म्हणतो समर्पण भाव कर्माच्या ठिकाणी दाखवतो आणि तो बदल इकडे पुढे दिसतो मग राम काय करतो स्वतःच स्थान कर्मपदाला देतो म्हणजेच काय कर्माची प्रथमा विभक्ती योगदान लागते कर्मपदम प्रथमा विभक्ती मग राम काय करतो तो त्या ठिकाणी त्या क्रियेचं साधन असतो रामेण हे कर्तृपद तृतीय विभक्ती करून साधन होत आणि क्रियापद जे आहे पठती त्यामध्ये कर्मणीचा य प्रत्यय वापरून हे कर्मणी क्रियापद दे आपल्याला कंठ लकाराचं क्रियापद दिसते पठती त्याचा बदल याप्रमाणे पठ्यते आता हे कर्मणी क्रियापद कसं तयार करायचं ते आपण पुढच्या भागात बघू पण हे जे क्रियापद आहे कर्मणी क्रियापद हे प्रथमांत पदानुसार योजलेलं आहे आपण विभक्तीचे क्रम सुद्धा या ठिकाणी लिहिलेले आहेत प्रथमा विभक्तीचा एक क्रमांक द्वितीय विभक्तीचा दोन क्रमांक आणि प्रथमांत पदानुसार अर्थात प्रथमा विभक्तीच्या पदानुसार अर्थात आपण कर्तृवाच्य रचना म्हणजे कर्त्यावर आधारित असलेली कर्तृवाच्य ही एक दोन एक या क्रमांकानुसार तर कर्मवाच्य हे तीन एक एक या क्रमानुसार आपण क्रमानुसार संक्षिप्त स्वरूपात आपण लक्षात ठेवू शकतो पण आता हे जे वाक्य आहे कर्तृवाच्य आपण यातून कर्मवाच्य कसं तयार करायचं ते जरी बघितलं असतं तरी सुद्धा काही क्रियापद असे असतात की ती क्रिया जिथे घडते त्या ठिकाणी पूर्ण होते त्याला आपण कर्माची अपेक्षा नसते असं गृहित धरतो अशा वाक्यरचनांना अकर्मक वाक्यरचना म्हणतात ते आपण पुढच्या भागात पाहणार आहोत.